फ्रेंड्स, स्वातीज व्लॉगमध्ये मी स्वाती भुजबळ तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत की आमचं शेणखत कसं तयार होते. गोठ्यातनं शेण आणल्यानंतर हे असं पसरून टाकलं जातं आणि त्याच्यानंतर त्यावर कोंबड्या सोडल्या की त्या कोंबड्या पायाने तुम्ही पाहताय समोर दिसतं आहे पायाने बरोबर त्या कोंबड्याच्या शेणाचा असा भुगा करतात. ही कोंबड्यांची जाळी आहे. साईडला सावलीसाठी कोंबड्यांना झाडं लावलेली आहेत. ऊन असल्यानंतर त्या बसतात त्या सावलीखाली. शेणाचं पसरवून टाकल्यामुळं ते पटकन वाळतं, ओलं राहत नाही आणि नंतर वाळल्यानंतर मग जेसीबीने त्याचा आम्ही ढीग करतो. हे बघा, सगळ्या कोंबड्या त्याच्यावर पायांनी हलवतात आणि त्यांना त्यात बहुतेक किडे सापडत असतील खायला. तास त्या शेणामध्ये कोंबड्या चरतात आणि हे शेण कुजल्यानंतर शेतात टाकतो आम्ही. आणि एकदा शेतात टाकल्यानंतर 3 वर्ष त्या रानाला कुठल्याही खताची कमतरता भासत नाही. एकदा टाकल्यानंतर 3 वर्ष हे शेणखत चालतं. हा अगोदर वाळलेल्या शेणाचा आम्ही ढीग लावून ठेवलेला आहे आणि त्यात एकदम मस्त कुजलेलं असं एकदम भगरी भगरी शेण आहे. मातीसारखंच आहे एकदम, पण त्यात कुठलीही माती नाही आहे. पूर्ण ते शेणाचंच असं तयार झालेलं आहे. पूर्ण शेण कुजून एकदम ते मऊ झालेलं आहे. असं हे मस्त शेणखत आम्ही शेतात घालतो. आमचा हा शेणखताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंटही करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.